Hello friends, I'm Mr. Ravindra Bhale Rao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, in today's video we shall discuss one of the important grammatical topics and that is language study. Already we have done few videos on these topics. But let's see more example of language study. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9th स्टँडर्ड 9th अँड 10th साठी किंवा 8th स्टँडर्डसाठी सुद्धा देखील लँग्वेज स्टडीवरती क्वेश्चन विचारला जातो आणि त्याच्या काही एक्झाम्पल्स आपण इथे चर्चा करणार आहोत. ओके, बट बिफोर वॉचिंग दिस व्हिडिओ ॲज युजल आय रिक्वेस्ट यू डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. ॲज आय टोल्ड यू, टुडेज व्हिडिओ इज ऑन द टॉपिक ऑफ लँग्वेज स्टडी. आणि आजची व्हिडिओ हा स्पेशली 9th स्टँडर्डसाठी जास्त इम्पॉर्टंट असेल कारण त्याच्या त्यांच्या टेक्स्टबुकमधून इथे आपण एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. ओके, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 1 ए, डू एज डिरेक्टेड, सांगितल्याप्रमाणे सोडवा. 1 कम्प्लीट द वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स, म्हणजे खालील शब्द योग्य अक्षरांचा, लेटर्स म्हणजे अक्षरांचा यूज करून एक अर्थपूर्ण शब्द तयार करा. यू विल बी गिवन 4 वर्ड्स, तुम्हाला 4 शब्द दिलेले असतील आणि ते शब्द इनकम्प्लीट असतील. जसं इथे बघू शकता P-O-V-E F-I-L-D, सो दीज वर्ड्स आर इनकम्प्लीट अँड वी हॅव टू फिल अप अ करेक्ट लेटर. त्याच्यामध्ये योग्य अक्षर फिलअप करायचं, योग्य म्हणजे असं अक्षर की ते फिलअप केल्यानंतर तो अर्थपूर्ण एक मिनिंगफुल वर्ड तयार होईल. आता बघूया, आपण डायरेक्ट याचा अँसर बघूया. P-O-E, P-R-O-V-E, इथे R यूज केला, prove म्हणजे सिद्ध करणे. नेक्स्ट F-I-L-D, F-I-E-L-D, field, एखादं क्षेत्र किंवा शेती आपण त्याला म्हणू शकतो. E-M-P-T-Y, जो रेड कलरमध्ये आपण यूज केला, empty, रिकामा. M-I-H-T, M-I-G-H-T, might, म्हणजे ताकदवान, शक्तिशाली. सो या प्रकारे ही ॲक्टिव्हिटी आपण सॉल्व करू शकतो. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. इथे तुम्हाला दोन ग्रुपमध्ये काही शब्द दिले असतील. जसं फर्स्ट ग्रुपमध्ये मोस्ट ऑफ द टाइम 4 वर्ड्स दिले जातात, एपिटोमीज, जनरेट, कन्वर्ट, अकॉम्प्लिश. ओके, नेक्स्ट ग्रुपमध्ये आहे डेस्टिनी, डिटर्मिन, डिस्टर्ब अँड डिसमिस. आता इथे अल्फाबेटिकल ऑर्डर, जसं ए नंतर बी, बी नंतर सी, या अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये ते शब्द ठेवायचे. कशाप्रकारे तर आपण काय करू शकतो, फर्स्ट ग्रुपबद्दल आपण चर्चा करूया. फर्स्ट ग्रुपमध्ये जे एपिटोमीज जो शब्द आहे त्याचा पहिला लेटर आहे ई. ओके, त्यानंतर जी आहे, सी आहे आणि ए आहे. तेव्हा आपण ए बी सी डी बोलतो तर पहिलं अक्षर किंवा लेटर कोणतं येईल, ए येईल, सी येईल, जी येईल की ॲब्सोल्युटली काय येणार आहे, ए. तर ए आपण याला आपण 1 नंबर देऊ शकतो. ठीक आहे, याला आपण सपोज 1 नंबर दिला. देन ई नंतर काय येईल, सी येईल, जी येईल की ई येईल, ए नंतर येणार आहे ई, मग याला आपण काय देऊ शकतो, 2 नंबर. आता जी आणि सी मध्ये, हा नो, ए नंतर आपण सी हा येईल आणि त्यानंतर सी नंतर काय येईल, ई येईल, म्हणजे 3 नंबर दिला अँड त्यानंतर जी 4 नंबर. आणि मग जे आपण 1, 2, 3 नंबर दिलेले आहेत ते आपण क्रमाने लिहू शकतो, ज्याप्रमाणे आपण आन्सर बघू शकतो. ते एचा आपण अकॉम्प्लिश फर्स्ट ते लिहिलं, त्यानंतर सी, सीला आपण 2 नंबर दिला होता, त्यानंतर ई, ओके, आणि 4th नंबरला जी फॉर जनरेट. म्हणजे अगोदर नंबर दिले ना, म्हणजे ते नंबर वर्ड ठेवायला आपल्याला इझी जाईल. आता सेकंडमध्ये बघितलं तर डी हा प्रत्येक शब्दाचं फर्स्ट लेटर सेम आहे, मग सेकंड लेटर बघा, इथे ई आहे, इथे पण ई आहे, इथे आय आणि आय. आता ई पहिला येतो की आय पहिला येतो, अगोदर आ ई येतो, म्हणजे ई. आता दोन्ही ठिकाणी ई सेम आहे. मग थर्ड लेटर बघा, इथे एस आहे, इथे टी आहे, मग एस पहिला अगोदर येईल की टी येईल, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे केलं नो पी क्यू आर एस टी, एस पहिला, म्हणजे याला आपण 1 नंबर देणार, याला 2. आता डी आय एस आणि डी आय एस थर्ड लेटर सेम आहे, मग फोर्थ लेटर बघा, इथे टी आहे, ते एम आहे, एल एम एन ओ पी क्यू आर एस टी एम, म्हणजे हा याला 3rd नंबर, याला 4th नंबर. इथे आपण ॲन्सर बघा, 1 नंबर डेस्टिनी, 2 डिटर्मिन, डिसमिस अँड डिस्टर्ब. सो या प्रकारे अगोदर तुम्ही नंबर द्या आणि त्यानंतर ते अल्फाबेटिकली आपण प्रॉपर ठेवू शकतो. लेट्स सी नेक्स्ट ॲक्टिव्हिटी.
राईट. पंक्चर द फॉलोइंग सेंटेन्स, खालील वाक्य, तुम्हाला एक वाक्य दिलं असेल त्याच्यामध्ये योग्य विरामचिन्हांचा यूज करायचा. विरामचिन्ह त्याच्यावरती मी स्पेशल वेगवेगळे व्हिडिओज बनवलेले आहेत, विराम पंक्च्युएशन कशा प्रकारे असतात, म्हणजे कॅपिटल लेटर कुठे यूज करायचं, अवतरण चिन्ह कुठे यूज करायचं आहे, कोणत्याही वाक्याचे सुरुवातीचं अक्षर कॅपिटल असावं. ठीक आहे, आता आपण जास्त एक्सप्लेन करणार नाही, तुम्ही डायरेक्ट आन्सर बघू शकता. याच्यामध्ये काय काय यूज केलं, ही, एच हा कॅपिटल, ही वर्क डे अँड नाईट ला इथे कॉमा आहे, अँड लर्न्ड ॲज मच ॲज ही कुड अबाउट डेवी. डेवी नेम ऑफ द पर्सन, एखाद्या व्यक्तीचं नाव, प्लेसचं नाव असेल तर त्याचं फर्स्ट लेटर हा कॅपिटल लिहिला जातो, जरी तो मध्ये आला. डेवीज ॲपॉस्ट्रॉफी एक्सपेरिमेंट्स, म्हणजे सिंगल इन्वर्टेड कॉमा किंवा डबल इन्वर्टेड कॉमा मध्ये हे सेंटेन्स ठेवू शकतो. नेक्स्ट, फॅरेडे हॅड अ नेव्हर गिव अप ॲटिट्यूड अँड ही रिस्पेक्टेड डेवी. आता फॅरेडे नेम ऑफ द पर्सन, तर त्याचं स्टार्टिंगचं एफ हा कॅपिटल आहे. फॅरेडे हॅड अ नेव्हर गिव अप ॲटिट्यूड अँड ही रिस्पेक्टेड डेवी. डेवी डी ते स्मॉल आहे, ते आपण कॅपिटल. सो हे पंक्च्युएशन म्हणजे योग्य विरामचिन्हांचा यूज करणे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आपण बघूया. याच्यामध्ये काय सांगितलं, राईट 4 स्मॉल वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स ईच युझिंग द लेटर्स इन द गिवन वर्ड. यू विल बी गिवन वन वर्ड, एखादा शब्द दिलेला असेल, जसे की ते बघलो कॉम्प्रेहेन्सिव्ह हा शब्द दिलेला आहे. मग याच्यामध्ये काय करायचं आहे की याच्यामध्ये जी अक्षरं किंवा जे लेटर्स आलेले आहेत, सी आहे, ओ आहे, एम आहे, पी आर आहे, याच लेटर्सचा यूज करून नवीन शब्द तयार करायचे. अट काय आहे, कमीत कमी 4 वर्ड्स तयार करा, आणि अट काय, मिनिमम 3 लेटर्स, म्हणजे एक शब्द जो असावा तो कमीत कमी 3 अक्षरी असावं. उदाहरणार्थ ओ एन ई 1 चालेल, पण एन ओ नो 2 लेटरचा नाही चालणार. ओके, म्हणजे याच्यामधल्याच अक्षरांचा किंवा लेटर्सचा यूज करू. बघू आपण, जसं आता बघू शकतो इथे सी आहे, इथे ओ आहे, सी ओ एम ई कम होऊ शकेल, सी ओ एम ई सी घेऊ शकतो, ओ आणि एम आणि ई असे लेटर्स घेऊन आपण नवीन शब्द तयार करायचा आहे. आन्सर तुम्ही बघू शकता, कम, कोहेन्सिव्ह, हॅन, हाईव्ह, मॅक्झिमम कमीत कमी 4 पाहिजे, मॅक्झिमम तुम्ही 5-6 तुम्ही ते बनवू शकता. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आपण बघूया, स्पॉट द एरर अँड सर्कल इट. म्हणजे तुम्हाला एक वाक्य दिलं असेल, त्या वाक्यामध्ये चूक असेल ती स्पॉट आउट करायची, ती फाइंड आउट करायची, आणि ते रिकरेक्ट करून ते वाक्य परत लिहायचं आहे. स्पॉट द एरर अँड सर्कल इट, देन रिराईट करेक्टेड सेंटेन्स, म्हणजे बरोबर करून ते वाक्य परत लिहा. जसं की आवर टीचर वेअर अपसेंट एस्टरडे, कुठे चूक असेल. सध्या सेंटेन्स आपण जर ऑब्झर्वेशन केलं, आवर टीचर वेअर, टी वेअर, ॲम इज आर वॉज वेअर, वेअर कधी यूज करतो, त्याच्या अगोदर सब्जेक्ट प्ल्युरल असेल तर, अनेक वचन असेल तर, इथे आवर टीचर आमचे शिक्षक एकच आहे, तर इथे काय पाहिजे, वॉज. ॲन्सर आपण बघू शकतो, आवर टीचर वॉज अपसेंट एस्टरडे, म्हणजे ते वेअरचं आपण वॉच केलं आणि ते सेंटेन्स परत लिहिलेलं आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी बघा, नेक्स्ट सेंटेन्स, शी हॅज फॉरगॉट हर नोटबुक इन स्कूल. कुठे आहे एरर किंवा चूक, शी हॅज फॉरगॉट, हॅज फॉरगॉट, हॅव हॅज हॅड आल्यानंतर त्याच्या पुढे क्रियापदाचं तिसरं रूप असायला पाहिजे, पी पी व्ही पास्ट पार्टिसिपल ऑफ व्हायचं, फॉरगॉट, फॉरगेट, फॉरगॉट, फॉरगॉट. तर राईट आन्सर काय आहे, शी हॅज फॉरगॉटन, पी पी बी क्रियापदाचे तिसरे रूप. ओके, या प्रकारे ही ॲक्टिव्हिटी आपण सॉल्व करू शकतो. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, राईट रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन एक्झाम्पल. एक्झाम्पलमध्ये दाखवल्याप्रमाणे रिलेटेड वर्ड द्या. तुम्हाला इथे मॉडर्न आणि पिरियड, मॉडर्न पिरियड, पिरियड म्हणजे कालावधी किंवा काळ आपण म्हणू शकतो. आणखीन काय येते, मॉडर्न स्कूल, मॉडर्न टाईम, मॉडर्न पर्सन, लेडी, लाईक दिस. ॲन्सर बघा, तुम्ही या प्रकारे डायग्राम देखील काढायची असते. मॉडर्न पिरियड, मॉडर्न टाईम, मॉडर्न लेडी, मॉडर्न वर्ल्ड, मॉडर्न जनरेशन, मॉडर्न स्कूल, मॉडर्न बिल्डिंग, या प्रकारे यू कॅन, म्हणजे इथे जर लक्षात दिलं तर हा ॲडजेक्टिव्ह आहे आणि हे नाऊन आपण त्याच्या बाजूला लिहितो आहोत. ठीक आहे, नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आपण बघू शकतो, कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड चेन एनी 4 वर्ड्स. आता बऱ्याच वेळा इथे टेंथमध्ये ना कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाऊन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब या प्रकारे ते, पण ते दिलेलं नाही आहे. दिले नसेल तर आपण त्याच्यापुढे आपण कोणतंही लेटर लिहू शकतो. ॲड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर प्रिवियस वर्ड. पॉवर्टी, वायपासून नवीन शब्द तयार करा. आता इथे नाऊन करायचं आहे की ॲडजेक्टिव्ह करायचं, वर्ब काय सांगितलेलं नाही, म्हणून तुम्हाला सांगितलं नसेल तर तुम्ही तुमच्या मनाने एक नाऊन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह बनवू शकतो. जसं की ॲन्सर तुम्ही बघू शकता, पॉवर्टी शब्द आहे, वायपासून यांग,
के पासून नोईंग, जी पासून जेनरस, पण शब्द तो मीनिंगफुल असावा. एस पासून स्लॅप किंवा शार्प म्हणू शकतो. ठीक आहे, या प्रकारे. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी क्वेश्चन नंबर 1B, डू इज डिरेक्टेड मेक मीनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग फ्रेज इन युअर ओन सेंटेन्स. तुम्हाला एक फ्रेज दिलेला असेल, वाक्यप्रचार दिला असेल, उदाहरण टू टेक केअर ऑफ, काळजी घेणे, की ते फॉर अ वाईल, फॉर अ वाईल, त्याचा मिनिंग पण आपल्याला माहिती पाहिजे. अशा इम्पॉर्टंट फ्रेजेसवरती मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथे ओपन करून बघू शकता. इथे फॉर अ वाईल, त्याचा मिनिंग आपल्याला माहिती आहे. फॉर अ वाईल म्हणजे काही कालावधीसाठी, काही काळासाठी. मग काय सेंटेन्स, ते आपल्या स्वतःच्या सेंटेन्समध्ये यूज करू शकतो. आपण या प्रकारे सेंटेन्स यूज करू शकतो, प्लीज वेट फॉर अ वाईल, आय विल कम विथ यू, थोडा वेळ थांब, मी तुझ्याबरोबर येणार आहे, या प्रकारे. ओके, नेक्स्ट, ॲड प्रिफिक्स ऑर सफिक्स. प्रिफिक्स आणि सफिक्स काय आहे याच्यावरती ऑलरेडी मी व्हिडिओ बनवले, तुम्ही बघू शकता. प्रिफिक्स दिलेल्या शब्दाच्या अगोदर काही अक्षर, लेटर्स अटॅच करून एक न्यू वर्ड तयार होतो. जसं की मेक न्यू वर्ड्स अँड यूज वन ऑफ द रूट वर्ड्स इन युअर ओन सेंटेन्स. ठीक आहे, तसं इग्नोर आहे. इग्नोरला काय आपण प्रिफिक्स लावणार की सफिक्स लावणार, किंवा तिथे अचीव आहे शब्द, जसं हॅपी अनहॅपी, अन आपण सुरुवातीला, म्हणजे तो काय लावला आपण प्रिफिक्स, हॅपीली हॅपीनेस हॅपीच्या पुढे लावला, नंतर तो काय झाला सफिक्स. तर याच्या याच्यासाठी आपण काय इग्नोरचं काय करू शकतो, इग्नोरन्स ANC, म्हणजे आपण प्रिफिक्सला लागे सफिक्स, सफिक्स अटॅच केला. अचीव अचीवमेंट, MENT अचीवमेंट, तो नाऊन तयार झाला, न्यू वर्ड, म्हणजे या प्रकारे याला इथे पण आपण सफिक्स यूज केला आहे. काही वेळा तुम्हाला हे शब्द दोन्हीपैकी एक शब्द तुम्ही स्वतःच्या सेंटेन्समध्ये यूज करायला सांगा, जसं की आपण फ्रेज आपण वरती बघितले, किंवा वी शूड नॉट इग्नोर, इग्नोर म्हणजे दुर्लक्ष करणे. वी शूड नॉट इग्नोर अवर ड्युटीज टुवर्ड्स अवर मदरलँड, आपल्या मातृभूमीच्या साठी आपली जे कर्तव्य आहे याकडे दुर्लक्ष करू नये, या अर्थाने. सो इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड टुडेज व्हिडिओ. वन मोर सेंटेन्स एक्झाम्पल इज देअर, ॲड अ क्लॉज एक्सपांड सेंटेन्स मीनिंग बाय, म्हणजे क्लॉज ॲड करून एक अर्थपूर्ण वाक्य बनवा. म्हणजे तुम्हाला एक वाक्य दिलेलं असेल, क्लॉज म्हणजे उपवाक्य. आता हे नाऊन क्लॉज, मेन क्लॉज, सबॉर्डिनेट क्लॉज याच्या रिलेटेड आहे, पण तुम्ही कन्फ्यूज व्हाल. मेन क्लॉज आणि सबॉर्डिनेट क्लॉज काय आहे याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवले, ती बघा. म्हणजे हा आपण क्लॉज क्लॉज का आहे, म्हणजे उपवाक्य कशाप्रकारे जोड करायचे, कनेक्टेड वर्ड्स कोणत्या यायला पाहिजे हे आपल्याला कळेल. ही वेंट ऑन टू प्रूव म्हणजे तो सिद्ध करण्यासाठी गेला, या अर्थाने. तर आपण काय करू लिहू शकतो, ही वेंट ऑन टू प्रूव दॅट द पग मार्क्स फाउंड इन द मड वेअर नॉट अ डॉग बट फॉर अ टायगर्स. तर त्याने हे सिद्ध करण्यासाठी गेला की त्याचे पावलांचे ठसे बघितले, ते ठसे कोणाचे नव्हते, ते डॉगचे नव्हते, तर ते टायगरचे होते. ही वेंट ऑन टू प्रूव, तो असं तो सिद्ध करीत होता. सो इन दिस वे, लेट्स इज अ वन मोर सेंटेन्स, इट वॉज अ सरदार पटेल, ते सरदार पटेल होते. ते बघा, इथे आपण दॅटचा यूज केला. हे जे इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत, मी दॅटचा यूज कधी करतात, विचचा यूज कधी करतात, वेअरचा यूज करतात, कोणताही वर्ड इथे कनेक्टेड वर्ड्स यूज करून आपण सेंटेन्स बनवू शकत नाही किंवा ॲड करू शकत नाही. पटेल जर एंडिंगला जर नाऊन असेल, म्हणजे नेम ऑफ द एखादं ह्युमन बिईंग असेल, तर हूचा वर्ड, हूचा कनेक्टेड वर्ड यूज केला जातो. इट वॉज सरदार पटेल हू लेड द फेमस बारदोली सत्याग्रह, ज्यांनी बहादुरी सत्याग्रह केलेला होता. सो या प्रकारे आपण क्लॉज ॲड करून, क्लॉजवरती मी सेपरेट व्हिडिओ बनवले, आणखीन तुम्हाला रिमाइंड करेल, ती बघा, म्हणजे तुम्हाला हे इझी जाईल. ओके, सो फ्रेंड्स, आय होप यू माईट हॅव लाईक दिस व्हिडिओ. इफ यू लाईक इट, प्लीज शेअर इट. इफ यू हॅव एनी सजेशन्स फॉर मी, राईट इन कमेंट बॉक्स. विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.